सध्या काही होऊ शकतं. आता आपण बघतात सध्या अलीकडच्या काळामध्ये कोणी कुठे जातं, कोणी कुठे येतं, काही आजकाल काही सांगता येत नाही. सगळ्यांना स्वातंत्र्य आहे. वडील इकडे असले तर मुलगा इकडे येतो, भाऊ तिकडे असला तर दुसरा भाऊ इकडे येतो, नवरा तिकडे येतं, बायको इकडे लढत असते. आपण सगळीकडे बघितलेलं आहे. आपण उत्तर प्रदेशमध्ये बघितलं असेल, नेताजी तिकडे विरोधात आहेत, मुलगा सायकल घेऊन तिकडे फिरतो आहे. मला वाटतं आता तसं काही राहिलेलं नाही. प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे, त्यामुळे कोण कोणाच्या गळ्याला लागेल, कोण कुठे येईल, हे आजकाल काही सांगता येत नाही. बघू आता पुढे काय काय होतं ते.